ज्यांचं अत्यंत जोशपूर्ण भाषण आत्ताच आपण ऐकलं, ते कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर प्रभू चव्हाण जी, त्याचप्रमाणे आमदार समाधान अवताडे जी, आमदार बसवराज जी, ठिकाणी उपस्थित यशवंत कांदोळकर जी, गुरुदास शिरोडकर जी, माजी मंत्री आणि माझे मित्र दिलीप परुळेकर जी, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्व पंच आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपले उमेदवार श्री जोसेफ सिक्वेरा यांना निवडून देण्याकरता आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे गोव्याची निवडणूक ही खऱ्या अर्थानं या गोव्याचं भाग्य ठरवणारी निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळेस सरकार निवडून देतो त्यावेळेस त्याचा कालावधी 5 वर्षाचा असतो, पण जर चुकीचे लोक निवडून गेले तर त्याचा परिणाम 25 वर्ष भोगावा लागतो. आणि विशेषतः या कलंगूटच्या निवडणुकीमध्ये यावेळची निवडणूक ही या कलंगूटचं भाग्य बदलणारी निवडणूक आहे. आपण बघितलंय 10 वर्ष बीजेपीचं सरकार असताना एकीकडे आमच्या मनोहरभाई परिकरांपासून तर डॉक्टर प्रमोद सावंतांपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची एक मालिक, जशी या माईकची बॅटरी डाऊन झाली होती तशी लोबोची बॅटरी डाऊन करायची आहे आणि सिक्वेराची बॅटरी चार्ज करायची आहे. या ठिकाणी 15 वर्षापासनं सातत्याने मनोहरभाई परिकरांपासनं तर डॉक्टर प्रमोद सावंतांपर्यंत ज्या प्रकारे गोव्याचा चेहरा बदलण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झालं, आपण बघितलं की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर सातत्याने मोदीजींच्या सरकारने गोव्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आज वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर हे गोव्यामध्ये तयार होताना आपल्याला दिसत आहे. ज्या प्रकारचे हायवेज तयार झाले आहेत, ज्या प्रकारचे ब्रिजेस तयार झाले आहेत, ज्या प्रकारचं मल्टी स्पेशालिटी तयार झालं आहे, ज्या प्रकारचं स्टेडियम तयार झालं आहे, ही सगळी कामं खरं म्हणजे केवळ आणि केवळ मोदीजींचं सरकार आणि गोव्यातलं भाजपचं सरकार असं डबल इंजिन सरकार आल्यामुळे ही सगळी कामं आपण या ठिकाणी पूर्ण करू शकलो. आता ज्याचा उल्लेख झाला, मोप्याचं जे एअरपोर्ट आहे, मी तर असं म्हणेन की गोव्याचं संपूर्ण चित्र हे या एका एअरपोर्टमुळे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. याचं कारण आज गोव्याला जे एअरपोर्ट आहे हे सैनिकी एअरपोर्ट आहे, हे मिलिटरीचं एअरपोर्ट आहे आणि या मिलिटरीच्या एअरपोर्टमध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 6 ते 7 तास आपल्याला लँडिंग किंवा टेक ऑफची परमिशन नसते. आज जगभरातनं वेगवेगळ्या एअरलाईन्स या ऑपरेट करून गोव्यामध्ये येण्यास इच्छुक आहे. देशातल्या सगळ्या एअरलाईन्स गोव्यामध्ये ॲडिशनल स्लॉट मागतात, पण गोवा एअरपोर्ट एकही नवीन स्लॉट देऊ शकत नाही आणि म्हणून
या ठिकाणी पर्यटकांची जी संख्या आहे त्याच्यावर एक लिमिटेशन येतं. पण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये मोपा एअरपोर्ट सुरू होईल त्यावेळी जगातल्या जेवढ्या एअरलाईन्स आहेत, देशातल्या जेवढ्या एअरलाईन्स आहेत, या सगळ्या एअरलाईन्सला मागितले तेवढे स्लॉट हे लँडिंगला आणि टेकऑफला मिळतील. त्यामुळे आमच्या इथली पर्यटकांची संख्या ही 2 पटीनं 3 पटीनं वाढेल. आणि पर्यटकांची संख्या वाढली की सर्व प्रकारच्या बिझनेसला त्या ठिकाणी फायदा होतो. पर्यटकांची संख्या वाढली की समृद्धी येते. पर्यटकांची संख्या वाढली आमच्या टॅक्सी चालकांना फायदा होईल, आमच्या हॉटेल चालकांना फायदा होईल, आमच्या छोटे छोटे काम करणाऱ्यांना फायदा होईल, आमच्या दुकानदारांना फायदा होईल, आमच्या विक्री करणाऱ्यांना फायदा होईल. आणि त्यामुळे या एका एअरपोर्टमुळे गोव्यामध्ये रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी तयार होणार आहे. आणि एवढंच नाही तर वर्ल्ड कन्व्हेन्शन डेस्टिनेशन जगभरामध्ये, आज युरोप हे कन्व्हेन्शन डेस्टिनेशन आहे पण गोव्याची क्षमता कन्व्हेन्शन डेस्टिनेशन होण्याची आहे. ते वर्ल्ड कन्व्हेन्शन डेस्टिनेशन हे गोवा होताना आपल्याला दिसेल ज्या दिवशी आमचं नवीन एअरपोर्ट सुरू होईल आणि नवीन कन्व्हेन्शन सेंटर जे गोवा सरकारने करायचं ठरवलेलं आहे. हे दोन झाल्यानंतर जगातले सगळे कन्व्हेन्शन्स हे या ठिकाणी होताना दिसतील. आणि याची एक झलक माननीय मोदीजींनी मागच्या काळात अनेक देशाच्या प्रमुखांना गोव्यामध्ये बोलवून गोव्याची ताकद काय आहे, गोव्याची शक्ती काय आहे ही जगाला दाखवण्याचं काम केलं आहे. आणि वर्ल्ड ब्रँडिंग ऑफ गोवा हे खऱ्या अर्थानं आमच्या मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे. आज इलेक्ट्रॉनिक सिटी सारखा जो एक महत्वाचा प्रोजेक्ट आमच्या या गोव्यामध्ये होतोय, या इलेक्ट्रॉनिक सिटीमुळे एक अशी उद्योगाची इकोसिस्टीम तयार होईल. कारण इलेक्ट्रॉनिक सिटीचं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं, तिथे एक अँकर उद्योग येतो आणि त्याच्याकरता कमीत कमी एका उद्योगाच्या मागे 50 ते 100 वेंडर इंडस्ट्री सुरू होतात. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी ही त्या ठिकाणी मिळते. मागच्या काळामध्ये अनेक राज्य आपल्याला इलेक्ट्रॉनिक सिटी मिळावी याकरता प्रयत्न करत होते, पण आमचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी हा निर्णय केला की इलेक्ट्रॉनिक सिटी जर कुठे करायची असेल तर ती गोव्यामध्ये केली पाहिजे, या गोव्यामध्ये हाय पेईंग जॉब्स तयार केले पाहिजे, या ठिकाणी इंडस्ट्रियल इकोसिस्टीम तयार केली पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज त्याचंही काम आपल्याला गोव्यामध्ये होताना दिसत आहे. आणि म्हणून हे जे बदलतं स्वरूप, या बदलत्या स्वरूपामध्ये एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं गोवा तयार करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहतोय. पण हे सगळं होत असताना एकीकडे विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या विकासासोबत राहणारे लोकप्रतिनिधी देखील पाहिजे. असे लोकप्रतिनिधी पाहिजे की जे जनतेकरता विकास करतील. आमचे माननीय पंतप्रधान म्हणतात जनतेचा सेवक आहे. काही लोक हे जनतेचे सेवक होण्याच्याऐवजी जनतेचे मालक झाले आहेत. आणि गेल्या 10 वर्षामध्ये सुरुवातीला सेवक म्हणून कलंगूटमध्ये ज्यांना निवडून दिलं ते हळूहळू कलंगूटचे मालक बनले आणि जनतेवर जणू काही आपलं राज्य आहे, ही जनता आपल्या मालकीची आहे, आपण यांचे मालक आहोत आणि ही जनता ही खऱ्या अर्थानं आपली खाजगी संपत्ती आहे, अशा प्रकारचा भाव हा या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीमध्ये आमदारांमध्ये तयार झाला. खरं म्हणजे आमच्या सोबत होते, आम्ही त्यांना सांभाळून घेत होतो, पण तक्रारी अनेक येत होत्या तरी त्यांना आम्ही सांभाळलं. मात्र हळूहळू हे लक्षात आलं की अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर आपण या ठिकाणी मोठ्या केल्या तर उद्या गोव्यात समृद्धी नक्कीच येईल पण शांतता राहणार नाही. समृद्धी नक्कीच येईल पण लोकांना पाहिजे तसं शांत गोवा, लोकांच्या मनातलं गोवा हे तयार होऊ शकणार नाही. ड्रग्स, क्राईम या सगळ्या गोष्टी या जर गोव्यामध्ये वाढल्या तर ती समृद्धी काय कामाची आहे, अशा प्रकारची समृद्धी न आलेली बरी. पण जे लोक बाहेरच्या माणसांना हाताशी पकडून या ठिकाणी दिल्लीतले काही लोक हाताशी पकडून
आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कब्जा घेण्याचा प्रयत्न करतायत त्या लोकांना या निवडणुकीमध्ये आपल्याला जागा दाखवून द्यायची आहे. आज जोसेफ सिक्वेरा यांच्यासारखा एक इथला भूमिपुत्र की जो खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालतोय, सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालतोय, अशा प्रकारचा एक उमेदवार आपल्याला या कलंगूटमध्ये प्राप्त झालाय. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त त्यांना ओळखता. आज त्यांचा एकूण स्वभाव बघा, त्यांचं वागणं बघा. त्यांच्याकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीशी चांगल्या प्रकारे ते बोलतात. त्यांच्या डोक्यात सत्ता नाही गेली, त्यांच्यामध्ये कुठेही गर्वाचा भाव नाही आला. आणि लोकप्रतिनिधीमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. अरे पद जनता देते आणि जनतेने दिलेली पद तुम्हाला मिळाल्यानंतर जर तुमच्या डोक्यामध्ये गर्वाचा भाव आला आणि तुम्ही जनतेला तुच्छतेने वागवायला लागले तर मात्र तुमचा ऱ्हास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशाच प्रकारचा ऱ्हास झाल्यामुळे आता परिवर्तनाची वेळ या ठिकाणी आली आहे. खरं म्हणजे मायकल लोबो आमच्याकडनं काँग्रेसमध्ये गेलेच याकरता की त्यांच्या लक्षात आलं होतं की आता या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी मोठी आहे, आपल्याला निवडून येणं कठीण आहे. कदाचित पक्ष बदलला तर पक्ष बदलल्यानंतर अँटी इन्कम्बन्सी थोडी परिवर्तित होते, कारण तुमचा ब्रँड बदलतो, तुमचे चिन्ह बदलतात. आणि म्हणून त्यांनी हा प्रयत्न करून बघितला, पण त्यांनी काहीही प्रयत्न केला तरीही त्यांचा खरा चेहरा हा जनतेला समजलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे, निवडताना सेवकच निवडला पाहिजे. असाच व्यक्ती निवडला पाहिजे जो आपल्या सोबत राहील, आपल्यातला राहील आणि आपल्याला सोबत घेऊन चालेल. खरं म्हणजे मला तर असं लक्ष देत आहे की या मतदारसंघामध्ये काही पैशाचा ओघ, काही ठिकाणी धमक्यांचा ओघ, अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. कुठल्याही धमकीला घाबरण्याचं कारण नाही. कोणीही कितीही धमकवलं तरी या ठिकाणी आपल्याला एकच मनामध्ये ठेवायचं आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून इथे बसलेल्या लोकांचं नाही, तुमच्या नंतरच्या पिढीचं भाग्य यातनं ठरणार आहे. तुमचं तर जीवन चाललं आहे, ते पुढे जाणार आहे, पण तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही नेमकं काय वाढून ठेवणार आहे, काय देणार आहे, याचा निर्णय या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे कुठल्या तरी अमिषाला कोणी बळी पडलं, कुठल्या दबावाला बळी पडलं आणि चुकीचा निर्णय घेतला तर येत्या काळामध्ये आपली जी येणारी पिढी आहे ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं एक परिवर्तनाची वेळ ही कलंगूटमध्ये आली आहे. हीच ती वेळ आहे, आताच ती घडी आहे, आताच तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही संधी प्राप्त झाली आहे. एक असा आमदार निवडून द्यायची की जो आमदार भारतीय जनता पक्षाचा हात बळकट करेल, जो भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बळकट करेल, जो माननीय मोदीजींच्या सोबत उभा राहील, जो माननीय मोदीजींच्या विकासाची गंगा घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंतांनी सुरू केलेलं काम हे किंवा आमच्या मनोहरबाईंनी पाहिलेलं स्वप्न, या स्वप्नाच्या सोबत उभा राहणारा एक आमदार हा या ठिकाणून निवडून देण्याची संधी ही तुम्हाला प्राप्त झाली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणून निघताना आपण सगळे संकल्प करूया, यावेळेचं मतदान हे केवळ आमदार निवडण्याकरता नाही, यावेळेचं मतदान आपलं भविष्य ठरवण्याकरता, आपलं भवितव्य ठरवण्याकरता, आपल्या पुढच्या पिढीकरता, पुढच्या पिढीच्या भल्याकरता, पुढच्या पिढीच्या संपूर्ण भविष्याकरता आणि भवितव्याकरता यावेळेचं मतदान आम्हाला करायचं आहे. आणि ते जर करायचं असेल आणि आमच्या पुढच्या पिढीला सिक्युअर करायचं असेल तर सिक्युअर करण्याकरता एकच व्यक्ती आहे, तो आमचा उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिक्वेरा की ज्याच्या माध्यमातून हे भविष्य आणि भवितव्य आम्ही सिक्युअर करणार आहोत. आणि म्हणून आज मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी टाकतो, जे इथे आले आहेत त्यांच्यावर जबाबदारी टाकतो. या ठिकाणी हा जो संदेश आहे हा घरोघरी संदेश पोचवा आणि अशा प्रकारे 14 तारखेला मतदान करा की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललं पाहिजे. आणि जे लोक तुम्हाला गुलाब समजतात
जे लोक तुमच्यावर कब्जा असं समजतात, जे लोक तुम्हाला या ठिकाणी स्वतःला तुमचा मालक समजतात, त्यांना घरी पाठवा आणि जोसेफ सारखा एक तुमचा सेवक या ठिकाणी निवडून आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. देव बरे करू.